प्रभु श्रीराम आणि स्वामी समर्थांवरील विधानाबाबत पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी माफी मागितली आहे. भाजपचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर आणि त्यांचे समर्थक या प्रकरणावरून ज्ञानेश महाराव यांच्या घरी धडकले. राजेश शिरवाडकर आणि समर्थकांच्या आक्रमक भूमिकेनंतर महाराव यांनी माफीनामा दिला. महाराव यांनी स्वामी समर्थ आणि प्रभू श्री रामचंद्रांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्या प्रकरणी त्यांनी माफी मागितली आहे. स्वामी समर्थांचे जे लाखो भक्त आहेत, माझ्या वक्तव्यामुळे त्यांच्या भक्तीमध्ये जी त्यांना वाईट वाटलं त्याच्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. आणि आपण सर्वांनी मला योग्य ती वागणूक दिलेली आहे, असं कुठलंही गैरकृत्य केलं नाही. त्याचप्रमाणे अनेक कोणाबद्दलही बोललेलो असेल, प्रभू रामचंद्राबद्दल पण माझं बोलणं वक्तव्य आहे, त्यांच्याबद्दलही मी माफी मागतो असं मी स्पष्टपणे जाहीरपणे मी मागितलं.